दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जय हिंद साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकित रक्कम न दिल्याने अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी वजन काटा आणि क्रेन बंद करून तीव्र आंदोलन केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जय हिंद शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने सन 2019-20 या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकित रक्कम न दिल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जय हिंद शुगरचा वजन काटा बंद करत क्रेन बंद करून तीव्र आंदोलन केलं. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास या आठवड्यात कारखान्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा परमेश्वर यादवाड यांनी दिला. पैसे घालतो म्हटले, 5 लाख परत त्यांना विचारल्यावर नाही दिल्यामुळे आम्ही 7 तारखेला पोलीस ठाण्याला आणि कारखान्याला अर्ज दिलो. आमचं बिल परत आलं नाही म्हणून त्यांनी 11 तारखेपर्यंत आम्हाला विचारलंच नाही, आमच्याकडे येत नाही. त्यामुळे आम्ही आज ना इलाजाने जाईन शुगर कारखान्याजवळ येऊन आज काटा बंद केलो, क्रेन बंद करू लागलं. ह्यांना पोलीस प्रशासकाने त्यांच्यातच ऐकून आम्हाला त्यांनी तुम्ही चुकीचं करता, आमचा ऊस आणले ह्यांनी, स्वतःचे ऊस आणून आम्हाला किती फक्त 600 लोकांचा 1.25 कोटी रुपये द्यायचं आहे. 1.19 कोटी मधल्या लोकांना द्यायचं होत नाही. एका माणसाला 2500 दिलंय, बाकीच्याला का देत नाही? आता काहीतरी अडमुकपणाने बोलत राहू लागल्यामुळे आम्ही ना इलाजाने आपण सगळ्या समोर या उपोषणाचा आंदोलन मार घेतलेले आहे. मागील 273 प्रमाणे प्रति टनाचे पैसे दिले नाहीत, यामुळे कर्जबाजारी झालो असल्याचं श्रीकांत भसुरे म्हणाले. तुम्ही म्हणतो ना शेतकऱ्याला पहिला येऊन फडामध्ये का म्हणतो ऊस घाला, तुम्हाला बिल क्लिअर करू, सर्व करू. या वर्षी त्यांनी का म्हणलं इथं येऊन आमच्या गुरुच्या मठामध्ये? तुम्ही गेल्या वर्षी तर तुमचं बिल क्लिअर करतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. या वर्षी तुम्ही ऊस चालू ठेवा म्हणले, तरी पण आम्ही सहकार्याच्या भावनेने या वर्षी त्याला ऊस दिलं. आता 2019 पासून जर पकडलं बिल, एक बँकेच्या हिशोबाने जर टक्केवारी जरी पकडला तरी किती होतं याचं व्याज? शेतकरी त्याचं काय, शेत लिहून द्यायचं का कर्जाकडनं दुसऱ्याकडनं काढायचं, हे करायचं, मग आम्ही का त्याला पुरवठा होईल का? याच्यावर काहीतरी नियम तर व्हायला पाहिजे. आता साहेबांनी बी काय पोलीस खाता बी का आम्हाला का सहकार्य केलं म्हणून नाही आहे, केलंय, पण पोलीस खाता काय त्यांचं ऐकतं तर तुम्ही काटा बंद करू नका, तुम्ही कायदा मोडवलो, हे मोडवलो. मग त्यांनी आम्हाला काय म्हणलं, 28 तारखेला देतो म्हणलं ना, दिलं नाही, तरी 2-3 तास आम्ही कारखाना बंद करू. उर्वरित बिल न दिल्यास या पुढे याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा सैफन पटेल यांनी दिला. 73 रुपये पेंडिंग असल्यामुळे मोर्चा घेऊन आलेलो. हे डायरेक्ट मोर्चा आलेला नाही, 2 वर्षापासून त्यांना लेखी निवेदन, बोलणं, मागणी, त्यांचे आश्वासन अनेक वेळा झालेले आहेत. आता शेतकऱ्यांचं कोरोना काळ, अतिवृष्टी अशात अत्यंत अडचणी आणि लाईट बिल हे सगळं भरून शेतकरी आता अत्यंत अडचणीत आहे. तरी कारखानधारकांनी आता समजून घेऊन लवकरात लवकर बिल द्याव. जर बिल दिलं नाही तर जोपर्यंत बिल लेखी आम्ही देत नाही, आज उद्या देतो किंवा आता देतो, तोपर्यंत आम्ही मोर्चा माघार घेणार नाही, हे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सांगत आहे. या प्रसंगी शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.